हाय फ्रेंड्स, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत। थंडीचे दिवस सुरू झालेले आहे, थंडीमध्ये प्रत्येकाला गरम खाण्याची इच्छा तर होतेच। चला तर मग काहीतरी गरम झालंच पाहिजे। पुरी कशी तयार करायची याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार, आणि पाव चमचा साखर। साखरेने एकसारखा कलर येतो पुरीला। आणि आता गरम केलेलं तेल टाकून घेऊया। तर आता आपण गरम केलेलं तेल टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घेऊया। अशा प्रकारे गोळा घट्ट मळून घ्यायचा चांगला चुरून। हा आपण गोळा मळून घेतलेला आहे, तेव्हा आपण वरून तेल टाकूया। आणि 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया। 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण गोळा तेल टाकून छान असा मऊसर करून घेऊया। छान असा मऊसर मळून घेऊया। मऊपणा आला पाहिजे त्याला। मऊ करून घेतलेला आहे। आता आपण चपाती कशी करतो तसे गोळे तयार करून घेऊया। गोळे करून तयार आहेत। आता आपण चपाती कशी लाटतो तशी लाटून घेऊया, पण पातळ नाही लाटायची, जाडसर। थोडी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे। जाडसर अशी चपाती लाटून घेतलेली आहे, त्याच्या आता आपण टोपणाच्या सहाय्याने पुरी तयार करून घेऊया। काढून घेऊया एका ताटात। त्याचप्रकारे तसेच दुसऱ्या आपण सगळ्या पिठाच्या पुऱ्या तयार करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण आता ही पुरी टाकून घेऊया। छान अशी पुरी फुगलेली आहे। पुरीला सारखं सारखं पलटे करायचं नाही, एकदाच करायचं। छान कलरही आलेला आहे, दोन्ही कोणी छान कलर आलेला आहे। आता आपण ते काढून घेऊया। आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। सगळ्या पुऱ्या आपल्या तळून तयार आहेत। रेसिपी आवडली तर नक्की घरी ट्राय करा। प्रथमच माझा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।